बरोबर तो मध्ये ठेवतोय मिलेंगे जा मित्रांनो चिपळूण परिसरात किंवा चिपळूणच्या आसपास किंवा कोकणात म्हटलं तरी काय हरकत नाही मोंगा किंवा पोपटी म्हटल्यानंतर असा कोणी माणूस नाही की तोंडाला पाणी सुटत नाही किंवा त्याला या गोष्टींपासून म्हणजे खाऊ वाटणार नाहीत असा एकही माणूस भेटणार नाही। तर आज आपली ही मोंगा पार्टी आहे आणि मोंगा पार्टीसाठी लागणारं हे साहित्य आता जमवाजमी चालू आहे। हे मोंगाचं सगळं साहित्य हे आणि शेतातली चाललेली पार्टी आमचे सहकारी आहेत। आमच्या आजच्या पार्टीचे सहकारी आहेत राधानाथ दास, रोहित आणि सागर आणि मी स्वतः। तर आता मोंगा पार्टी साठी लागणारं साहित्य म्हणजे अंडी घेतलेत आम्ही, 2 किलो चिकन घेतलंय, 1 किलो पावटा आहे आणि तो भांबुर्डीचा पाला म्हणजे ते पूर्ण पॅक करण्यासाठी वरती तोंडाला आणि बाकीचं मटेरियल म्हणलं तर केळीचं पान वगैरे आहे आणि या पातेल्यामध्ये चिकन आहे। आता बघूया पुढं आणि हे मीठ वगैरे घेतलेलं आहे, मसाला वगैरे आणि चिकन मॅरिनेट करून आणलेलं आहे हे पहा। यानंतर ही आता ती मोंगा लावण्यासाठी जी भट्टी तयार केली जाते तिचं ती नियोजन आता हे चालू आहे या साईडला। आणि आता हे पोपटीचं ते मडकं भरण्यासाठी चालू आहे। हे भांबुर्डीचा पाला अगोदर खाली टाकावा लागतो पद्धतीने। हा भांबुर्डीचा पाला टाकायला चालू आहे। त्यानंतर ही आपल्या पावट्याच्या शेंगा टाकायला चालू आहेत। हा गावठी पावटा चिपळूणात या पावट्याला खूप किंमत आहे। या पावट्याच्या शेंगा या दिवसात खूप महाग भेटतात। त्यानंतर आता ही अंडे ठेवत आहेत म्हणजे असं एकावर एक थर लावावे लागतात म्हणजे सुरुवातीला भांबुर्डीचा पाला, त्यानंतर पावट्याच्या शेंगा आणि त्यानंतर ही अंडी ठेवलेले आहेत। असं व्यवस्थित पद्धतशीर एकदम ठेवून आता पुन्हा परत भांबुर्डीचा पाला ठेवतो आहे आपण त्यावरती। अच्छा तो भांबुर्डीचा जो पाला टाकतो ना आपण तो जे आपण मटेरियल टाकणार आहे त्याच्यामध्ये नाही येत, आपण ते साईडला फक्त ते मडक्याला चिटकू नये म्हणून हा भांबुर्डीचा पालामध्ये गार्डचं काम करतो तो। आणि यानंतर हे काय टाकतोय आता पोट बिघडू नये म्हणून ओवा टाकलाय, वास दोघांचा जो वास आहे ना, हा भांबुर्डीच्या पाल्याचा वास जरा वेगळा येतो तो वास हे करून। आणि इकडे हे केळीची पानं सेकताय त्याच्यावरती, केळीची पानं, केळीची पानं कशा काय जी रोल होतात ना, अच्छा गरम करून व्यवस्थित रोल होण्यासाठी केळीची पानं सेकायला चालू आहेत हे असे। आणि ह्या शेंडी का आणि ही केळीची पानं गरम करून आता याच्यावरती मॅरिनेट केलेलं आपलं हे चिकन त्यावरती टाकायला चालू आहे। हे चिकन व्यवस्थित लावून परत आपण या मडक्यामध्ये टाकणार आहोत। एक मी जादा म्हणतो आलेले चार चार पीस टाक और ले दसात और चाहिए और ये है ना किया ना पूरा नहीं किया हे पहा आपलं पूर्ण नियोजन अशा पद्धतीनं चालू आहे। हे करण्यासाठी चगळ वगैरे लागते ना पेटवण्यासाठी ते आणलेलं आहे आणि हे असं रोल करून तर बरोबर आतमध्ये ठेवतोय। ओके पुन्हा पावटा टाकला जातोय। अरे चिकन के अंदर डालना थोडा थोडा क्या है इसको, हाँ चिकन को नमक डाल के मैरिनेट किया था ना,
टेस्ट कर मसाला आणि हा चिकनचा आता दुसरा थर जवळ चिकनचे तीन थर लागतील या मुंग्यामध्ये कारण आपल्यापाशी जो मटका आहे तो थोडा छोटा आहे थोडा त्यामुळं तीन थर बसतील चिकनचे त्या हिशोबानेच आपण सर्व आणलेलं आहे बघूया आता आणि एवढा हा पावटा शिल्लक आहे आता बघूया पावटा बसतोय का कसं काय नियोजन आहे पुढचं दोन पत्र लावलं शिजेल ना मित्रांनो जर तुम्ही इतर कुठेही असं या पद्धतीने तुम्ही चिकन बनवणार असाल तर तुम्ही ह्या व्हिडिओमधून पूर्ण माहिती घेऊ शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तसं पाहता गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांचे किंवा असे वेगळेही भरपूर व्हिडिओ असतात त्यामुळं थोडासा तुमचा गैरसमज होईल परंतु ज्या गोष्टी नवीन आहेत त्या मी या प्रतिशोध चॅनलवरती टाकत असतो तर आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा डबल आणि आता हा चिकनचा शेवटचा थर आहे आपला कारण मडक्यात आपल्या जागा आता थोडीच राहिले हे पहा इथपर्यंत भरले आता मडक आणि यानंतर एवढं चिकन टाकल्यानंतर आता ह्या वरती बंद करून आता आपण ह्याला आणि हा आपला शेवटचा थर लावतोय आता आणि यानंतर जाळामध्ये किंवा आगीत किती वेळ ठेवायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता जवळजवळ बऱ्यापैकी मुंगा भरत आलेला आहे पोपटी म्हणतात काही ठिकाणी परंतु मित्रांनो हे अशा पद्धतीनं चिकन खाणं खूप चांगलं आहे आणि एक वेगळीच टेस्ट आहे याला नक्कीच ट्राय करूया माझ्या जवळच्या मित्र कंपनीला नक्कीच या पद्धतीचं मी भेटल्यानंतर आपण हा प्रयत्न नक्की करूया आणि ही शेवटची ओवा वगैरे टाकून मीठ वगैरे टाकून आता मुंगा आपण बंद करतोय आता हा याला बांबुर्डीचा पाला म्हणतात मित्रांनो हा बांबुर्डीचा पाला आपल्या इथं सहसा शेतामध्ये बघायला भेटत नाही परंतु ज्या ठिकाणी दलदल आहे म्हणजे थोडक्यात तळ्यातलं पाणी आटल्यानंतर जो तो चिखलाचा भाग असतो त्या ठिकाणी हा पाला उगवतो तुम्ही लक्ष द्या ह्याचा नक्कीच तुम्हाला माहिती असेल परंतु याचा यूज काय आहे ती माहिती नसते आपल्याला तर हा पाला 100% आपल्या इकडं भेटतो मित्रांनो हा बांबुर्डीचा जो पाला आहे तो शेतात लागलं किंवा काय इजा झाली तर त्याच्यावरती लावण्यासाठी पण हा पाला वापरला जातो शेतकरी लोक हा इकडले शेतकरी या पद्धतीचा हा गावठी उपाय करतात जसं घाटावरती गेल्यानंतर तुम्हाला आपले इथं गावठी उपाय म्हणलं तर दगडीचा पाला असा चेचून त्याचा रस वगैरे लावला जातो त्या पद्धतीने त्या इकडे या पद्धतीचा पाला हा लावला जातो आणि मित्रांनो आता ही पोपटी आपली भरून झाली याला मुंगाई म्हणतात हे हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे कारण शहरी जीवन जगत असताना ही गावठी पद्धतीनं असं चिकन खाणं प्रत्येकाला आवडतं तुम्हीसुद्धा नक्की या गोष्टीचा एकदा ट्राय करा आणि आता आपण थोड्याच वेळात इथं एक थोडासा छोटासा खड्डा घेऊन याला साईडनं आग देऊन शेकून व नंतर हा खाणार मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की पहा पुढं कंटिन्यू करा आणि हा आता इथं पलटी मारून यावरती असं ठेवावा लागतो हा जा आग देण्यासाठी आणि त्याच्या बाजूनं पूर्ण गवत किंवा गौरी असेल किंवा आपले सगळं जे काय भेटेल ना तुम्हाला जे जेणेकरून याला व्यवस्थित आग देता येईल हा शेकता येईल अशा पद्धतीनं हा ठेवायचा आपल्या इकडं ह्या जनावराच्या शेणाच्या गौऱ्या किंवा शेणी इकडं म्हणतात तर ते असं साधी सगळं वगैरे लावून त्यानंतर हे शेणी लावली जाणार आहे कारण शेणीमुळं जरा जास्त वेळ आग राहू शकते कारण हा जे आग देणार आहोत आपण ह्याला कमीत कमी
अर्धा तास ते 45 मिनिट ही आग द्यावी लागते, त्यावेळेसच हे पूर्ण व्यवस्थित पकतं म्हणजे शिजतं आतलं चिकन वगैरे आणि त्याला एक वेगळीच टेस्ट येते। अजून पेटवलेलं नाही आपण, ही साईडचा धूर आहे, पेटवल्यानंतर पहा बरोबर एक 30 मिनिट ते 45 मिनिट हा आपल्याला ठेवायचा आहे। आणि आता हे व्यवस्थित गवत लावले साईडनं पूर्ण, जे शेतातलं वेस्टेज आहे ते पूर्ण सगळं या ठिकाणी इथं लावले आणि आता त्याला पेटवल्यानंतर आपलं हे आग म्हणजे जास्त पण नाही परंतु बऱ्याच प्रमाणात म्हणजे त्याला जे जशा पद्धतीनं आग भेटल अशी व्यवस्था करून एक 45 मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे। आणि हा पेटवलेला आहे पहा, हे पहा आणि आता हा पेटवलेला आहे। ही आमची जागा आहे बघा, इथं असं पेटवलंय आणि आता आत्तापासून हा बरोबर 30 ते 40 मिनिट असंच राहणार आहे, 45 मिनिट। तर मित्रांनो आपण 9 वाजता चालू केलं होतं आणि 9 आता सध्या 9:45 झालेत बरोबर, तर हे पहा 9:45 झालेत बरोबर, बरोबर 45 मिनिट आपण याला ठेवलेलं आहे आणि आता माझ्या अंदाजे पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आता याला काढून आपण यामधील सर्व मटेरियल बाहेर काढल्यानंतर आपण खाणार आहोत आणि याची टेस्ट कशी आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही आपल्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या गोष्टीचा आस्वाद आनंद घेऊ शकता। चला तर पाहूया मित्रांनो, याच जाळावरती म्हणजे हे जो आर पडलेला आहे ना आगीचा, त्यामध्ये आम्ही बटाटा, टोमॅटो आणि वांगे हे सर्व टाकून याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकली आहे, इथं शेतातली मिरची टाकलेली आहे त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून याला गिरवी टाईप केले, तर बघूया कसं लागते। शेतात अशा गोष्टी खायला खूप इंटरेस्ट येतो, मजा येते आणि ह्याची टेस्ट ही वेगळीच असते। तुम्ही सुद्धा नक्की या गोष्टीचा एकदा ट्राय करून बघा। आता बघतो मी कसं लागतंय ती, हा गजब, एक नंबर, खूप छान लागतंय। तर आता हे आपण उचलतोय त्याला आणि गरम आहे, त्यावरती कपडा टाकलेला आहे आणि हा उचलून इथं ठेवला आहे। हा बघा पावट आहे ना, हे पहा पावट्याच्या शेंगा पडत आहेत खाली। आपल्या इकडं तुरीच्या सुद्धा शेंगा टाकल्या तर चालतील, आपल्या इकडं तूर भेटेल, तूर भरपूर प्रमाणात भेटेल आणि तुरीला खूप जबरदस्त टेस्ट येईल। इथं तूर भेटणं मुश्किल आहे त्यामुळं पावटा टाकला जातोय। तूर पण भेटते परंतु एवढी जेवढे जशी पाहिजे तशी आता सध्या मार्केटमध्ये भेटत नाही, त्यामुळे पावट्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। पावट्यालाही खूप भारी टेस्ट असतो। तर मित्रांनो आता हे सर्व काढून झालेलं आहे आपलं, तिकडे मटक पडले आणि हे बघा अतिशय मस्त असा एकदम स्मेल येतोय, खूप सुगंध दरवळतोय ह्या गोष्टीचा। तेव्हा हे अंडी वगैरे शिजलेले आहेत, पावटा पडला जबरदस्त वाटतं एकदम। तर मित्रांनो नक्की ट्राय करा आणि आता आम्ही याचा आस्वाद घेतोय, तिथं ठेवू जागेवर। आता हे पहा मित्रांनो, फ्लाइट का लेके ग्लास लेक ये पहा, एक बार कीजिए ना, मैं आपले बाकी वर्ड दे दी बाजू से दी मित्र कंपनी एकडे बघा।